नमस्कार, येवकार तुमकां प्रायम एनकावंटर डेली कार्यावळीन. आमी पळयला काँग्रेस पक्ष सध्या रस्त्यार आसा. गोंयान आसूं किंवां दिल्ली आसूं, गोंयचे वेगवेगळे मुद्दे घेवन ते रस्त्यार येतात. दिल्ली तांणी म्हादय जागोर केलो आनी रामलीला मैदानाचेर तांणी थंय धरणें घडोवन हाडलो. ताज्या उपरांत गोंयानूय खूब जाग्यांचेर ते प्रोटेस्ट करीत आसा. म्हादय जागोरच्या निमतान ते प्रत्येक वाड्या वाड्यार गेले नॉर्थ गोवाच्या, आनी 8 दीस तांणी इवन डिजिटल कॅम्पेन चलयली. ह्या सगळ्या गजालींत एक लिडर आसा जो हरशीं चड कॅमेरा मुखार येना, इंटरव्यूंक चड दिश्टी पडना, असो म्हणजे विजय बिके. नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट काँग्रेस डिस्ट्रिक्ट प्रेजिडेंट विजय बिके, जो काँग्रेस वन ऑफ द सिनियर काँग्रेसमॅन, जो पयलीं पासून काँग्रेसीन आसा. येवकार सर, तुमकां काँग्रेसीचे उलोवचे पयलीं म्हापशेचे उलोवया, बिकॉज यू बिलोंग टू म्हापसा आनी यू आर कॉन्टेस्टेड फ्रॉम म्हापसा ऑल्सो. जोशो इज अ गूड MLA. म्हाका दिसना जोशवा गूड MLA म्हणून, कारण MLA जावपाक पयलीं जे कार्य करपाचे आसता, जे लोकां मदीं वयपाचे आसता, लोकांचे प्रश्न सोडपाचे आसता, ते पयलीं पासून स्टार्ट करपाचे आसता. पण एका एक लॉटरी सुटल्या लागल्या भशेन तेणी मेळ्ळ्या तेका. पण आमी पळयता की जेन्ना खंयच्या पक्षांतलो एक समज MLA जाता जाल्यार तेका स्क्रॅचानसून काम स्टार्ट करपाक जाय. आशिल्लो न्ही तो काउन्सिलर आशिल्लो. काउन्सिलर ती तुमकां खबर आसले की काउन्सील तेचो वॉर्ड कसो तयार केल्लो, तो तेच्या फादरान तेका वॉर्ड तयार करून दिल्लो तो, आनी त्या प्रमाणे तेका वोटींग जावन, आनी तो तेच्या पयली काउन्सील कितें, तो खंयच्या हितूनच नासलो न्हू, सोशल वर्कान नात तो. देव आपले पप्पाचे म्हणजे डॅडीचे हे सगळो हे तो पळयतालो, म्हणल्यार सोशल इनिशिएटिव्ह, ऑफिस हँडलिंग. पळोवना तुम्ही काढून पळया न्हू, केन्नाच पळोवंक ना. एक काउन्सिलर तेका म्हणून घातलो कित्याक तेका खबर आसलें तेच्या फुड्यान आनी कोण तरी जावपाचें म्हणून. पण जर खंयचो लिडर तयार जावपाक जाय, तेणी आपले सोशल वर्क पयलीं पासून स्टार्ट करपाक जाय. आनी अशें न्हू की बाबा आपलो बापूय आसलो म्हणून थंयसर बसयलो आनी तेका काउन्सिलर केलो, तेका खबर आसली की आपल्या फाटल्यान मागीर तेका टिकेट दिवची म्हणून. सो बेसिकली तें जालें. पूण आतां आफ्टर गेटिंग इलेक्टेड हाव इज ही एज MLA? ना, तुमकां खबर आसतलें की प्रत्येक MLAक टायम दिवपाचो आसता. लास्ट 6 म्हयने आमी टायम दिलो, तेच्या बद्दल कांय उलोवंक ना आमी. तेज्या तेणी सांगलें की बापायची जी 2 वर्सां आसा जावं 3 वर्सां, ती आपले जे बापायचे प्रोजेक्ट आसले ते कंप्लीट करतलो म्हणून. आनी मेन जे प्रोजेक्ट आसले ते तेणी बस स्टँडर, रविंद्र भवन, जावं आमचे रोड्स आसा, उदकाचे प्रोब्लम, हे सगळे आपूण करतलो म्हणून तेणी आपल्या मॅनिफेस्टोनी सांगला. आमी 6 म्हयने तेच्या बद्दल कांयच उलोवंक ना. पण तुम्ही फाटल्या दिसांनी पयलें आसलें उदकाचे प्रोब्लम जाले, बस स्टँडाचेर तेणी सांगलें की आपल्या बापायच्या बड्डे दिसा करतलो म्हणून. खंय जालें? कांय ना. आमी प्रेस कॉन्फरन्स घेवन मागीर हें केलां. नाल्यार कितें जाता की आमी ऑपोजिशन जाल्या बरोबर आमी कोणाचेर आवाज काडटा. 9 MLA आमी टायम दिलो 6 म्हयने, आनी तो जर तुमी म्हणटा की पयलीं पासून जर तो काउन्सिलर बी आसलो, तेणी आपले स्पीडअप करूंक जाय, तेंचो गव्हर्मेंट आसा. सो टायम दिल्लो सोंपलो, आतां ताजेर टायम दिल्लो सोंपलो, काम करपाक जाय न्हू. बापूयन तेच्या खूब टायम दिलो, 25 वर्सां म्हापसा काम टायम दिलो, तेणी करूंक ना. म्हापशेकार आनी 25 वर्सां हाडलो, तांकां हाडलो. भितून थोडी चुका आमची आसूं शकता, दुसऱ्या पार्टीची आसूं शकता, ताजेरूय येता की काँग्रेस कित्याक थंय इलेक्ट जावन येना. पूण सध्या जोशुआचें काम पळयत जाल्यार यू थिंक दॅट यू वील बी एबल टू डिलिव्हर वॉट ही हॅज प्रॉमिस्ड इन मॅनिफेस्टो? म्हाका दिसना. हांव बरोवन दिवं शकता तुमकां, आतां बरोवन दिवं शकता, आयच्या काळांत बरोवन दिवं शकता. उरलेलीं वर्सां हितून एकूय ताजो प्रोजेक्ट तो करपाक कंप्लीट पावचो ना. जो बेजीक नॅसेसिटी आसा जी लोकांक म्हापशेकारांक जावंक जाय, बेजीक नॅसेसिटी ती सुद्दां म्हाका दिसान तो पुराय करचो ना म्हणून. सो म्हापशेकारांनी चूक केली बाय इलेक्शनाक जोशुआ काडून? ना, एक ती फ्लूक म्हणटा पळय तशें. कित्याक तुमी फ्लूक कशें जाता इलेक्शनाक? हाव कॅन इट बी अ फ्लूक फॉर इलेक्शन? पीपल, सो मेनी पीपल वोट फॉर हिम. ना, कितले वोटींग डे बाय डे तेंचे वोटींग डावन जायत आसता न्ही, तुमकां खबर आसता. पूण तुमच्या कॅन्डिडेटा परस चड जाय आसा ताजे? ना, आमच्या कॅन्डिडेटान म्हाका दिसता 1000, कित्याक लास्ट कोण कॅन्डिडेट आनी कितें ते थंयसरूच टायम गेल्लो. आनी लास्ट जे 17-15 दीस आसलेले तितूनसून टायम मेळोंक ना थोड्या लोकां कडेन पावपाक बी, त्या खातीर आमचे 600 वोटां भितर आमी पडल्या. हेच इलेक्शना बद्दलच उलयतना बाय इलेक्शनाचे. काँग्रेसीचे आमी पळयलां की जे BJP नाका तो मागीर कँडिडेट तांणी दवरलो, अदरवायज ही वॉज ऑलवेज ट्राईंग फॉर BJP टिकेट. द फायट वॉज बिटवीन जोशू अँड सुधीर कांदोळकर फॉर BJP टिकेट. सो इव्हेंच्युअली वेन ही वॉज डिनायड BJP टिकेट, तुम्ही म्हणला ओके ओके हो ऑलरेडी रांधलेलें आसा, तें आमी घेवन आतां लोकांक वाडूंक बसया म्हणून. हाव डू यू रिएक्ट टू दॅट? आमचे हय, तुमचे काँग्रेस
ना एक्चुली पळोवंक गेल्यार जी टिकेट दिवपाक आसली सुदराक ताका हांव समज नासलो आनी हांवें खंयसरूच म्हज्या डिस्ट्रीक्ट एज अ डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट म्हज्या ब्लॉकान जावं खंयच्यान बरोवन दिवंक ना. जे सगळे एम एल ए हे गेले हे पयलीं तेच कितें थरलेले ते तेंच्यांनी जे एम एल ए गेल्यात तेंच्यांनी एम एल एन थरून हे केल्ले आसा. एम एल ए काय प्रेसिडेंट ना प्रेसिडेंटा म्हाका दिसना कारण तुमकां खबर आसतलें पयली एम एल एनूच ताका हाडून हे केल्लो त्याच्या उपरांत प्रेसिडेंटाकूय टायम नासलो की लोकसभा ताका इलेक्शन लढोवपाक जाय आसले बाकीचे ऑर्गनायजेशन पळोवपाक जाय आसले त्या खातीर हांव ताकाय ब्लेम करिना पण एज अ डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट जावं एज अ ब्लॉकाचे आमचे जे मेंबर्स आसले कारण आमी सांगलेले की 8,500 आमची मेंबरशीप जाल्लेली युथाची बी सगळी आनी आमी सारके तयारेन बुथांचे बी आसले. सुधीर कांदोळकर तुमचो कॅन्डिडेट कोण आशिल्लो? ना आय वॉज फ्रंट रनर. यू आर फ्रंट रनर. हांव फ्रंट रनर आसलो पण ज्यांच्यांनी थोडो टायम आसल्या कारणान बाय इलेक्शन आसल्या कारणान ते सरकार फॉर्म करूंक सोदताले आनी कितें सो जे एम एल ए 10 गेल्यात हितून तेंकां चड ब्लेम करपाक जाय आनी ते हांवें ऑलरेडी बरोवन दिल्ले आसा. 10 जे गेले तांणी सुधीर कांदोळकराक पोस्ट केल्लो. येस जे बाबू कवळेकर हे सारके लोक दातले भितरले थोडे न्हू ऑपोजिशन लिडर तो आसलो सो 10 भितरले थोडे एम एल ए नाशिल्ले तेन्ना सो बाबूश नाशिल्लो एम एल ए तेन्ना बाबूश बिकेम एम एल ए आफ्टर बाय इलेक्शन. ना बाबूश मागीर येयला न्हू बाकीचे प्रश्न सो णव जाण म्हणचे पडले तुका बाबूशाचो प्रश्न मागीर येयला पण ही इज ऑल्सो इन सो यू डोंट कन्सिडर सुधीर कांदोळकर एज अ काँग्रेस लिडर इन म्हापसा. ना नो मोर फुडल्या फाटी ताका टिकेट दिल्या ओपोज करतले. म्हाजे तुमी पयला आसतले की हांव जेन्ना एन एस व्हायच्यान वयर येयला एन एस व्हाय युथ काँग्रेस मागीर ब्लॉक प्रेसिडेंट आनी ब्लॉक प्रेसिडेंट जेन्ना आसलो तेन्ना सुद्दां हांव काँग्रेसीची टिकेट मागले आनी तेन्ना काँग्रेसीचे फाटल्या पळोवंक गेल्यार कितलेशे इलेक्शन बाबूश येवपाचें कारण कित्याक की एन सी पीक आमी टिकेट दिताले थंयसर आनी ते वोट आमचे सकयल सकयल जायत आसले आनी आयज एन सी पीक थंय कितले पडल्या ते पळयात तुमी 200 नाल्यार 500 आंकडो तेंच्यांनी क्रॉस करून. इफ आय एम नॉट रॉंग 2017 यू कॉन्टेस्टेड एंड यू लॉस्ट. आय लॉस्ट बिकॉज 12 दिसूच आसले म्हाजें इंटेन्शन कितें आसलें आनी आजून पर्यंत काँग्रेस जे काम करतात विनिबिलिटी इज वन फॅक्ट म्हणजे प्रामाणीक लोक आहात प्रामाणीक कार्यकर्ते आहात पार्टी जर बेज आसा जाल्यार एक बरो कॅन्डिडेट आसा प्रामाणीक आसा जो खरोच लोकांचे इश्यू समजता हे समजता ताका टिकेट दिवपाक जाय आनी त्याच्या वांगडा पार्टी स्टँड रावपाक जाय जाल्यार आमची पार्टी वयर येतली. सो बेजिकली सुधीर कांदोळकराक टिकेट दिल्यार विरोध आसतलो इन अ नटशेल अगेन इफ नेक्स्ट इलेक्शन. नाव ही वॉज अ कॅन्डिडेट आतां कॅन्डिडेट आहा फॉर्म भरल्या भितून इन फ्युचरान कितें हांव आतां सांगूं शकना कित्याक ब्लॉक बसतले तेचे कार्य पळयतले सगळे आनी त्या प्रमाणे आनी आमी बरोवनय दिला प्रत्येकाचो रिपोर्ट ब्लॉक प्रेसिडेंटाचो बी रिपोर्ट. सो सुधीर कांदोळकर सध्या काँग्रेसीक काम करता ऑर्गनायजेशनाक बी काय इज नॉट देर? नो इज देर ऑर्गनायजेशन अजून ते काम स्टार्ट करूंक ना पण समवेअर ही वॉज देर. ओके बॅक टू इश्यूज जोशुआ बद्दल उलयतना वॉट आर द मेजर इश्यूज? एक तुमी सांगले बस स्टँड एक सांगले तुमी रविंद्र भवन थंय जावपाक जाय म्हणून उदकाचे उलयले रस्त्याचे उलयले आर दीज द ओनली इश्यूज? तशें म्हापशान पळयल्यार इशू कितले आहा मार्केट इशू आहा जे लोकल आमचे भुरगे जांकां आजून पर्यंत कितले सर्विसूय मेळूंक ना पण म्हापशान पळयल्यार बिजनस सेंटर आनी चडशे आमचे आहात ते म्हापशेकार बिजनसान आहात तांकां जी फेसिलिटी मेळपाक जाय म्हापशेकारांक जे शॉप्स आसा कितलेशे लाखाचे तेंच्यांनी इनवेस्ट केल्ल्या आयज तांकां त्रास जाता. आयज म्हापशा पळोवंक गेल्यार मार्केट इतलें बरें आसलें तें म्हापशाचें मार्केट वाट लायिल्लें आसा. काँग्रेस गोवर्मेंट आसलो तेन्ना भाजी मार्केट आमी बांदलेलें पुलीस स्टेशन आमचो गव्हर्मेंट 2017 ते 2000 इनॉग्रेट केले बीजेपी गव्हर्मेंट फाउंडेशन जावं बाकीचे जे सँक्शन आहात ते आम्ही गेल्ले इवन मार्केट भाजी मार्केट भाजी मार्केटान आयज तुम्ही पळयल्यार की भायर बसताले म्हणून तांकां वेंडर्स भितून गेल्यार भितूरली जे वेंडर्स आसात तेंच्यांनी एक्चुली भितून हे करपाक जाय पण आयज आमी सगळे भायले लोक हाडून भरल्या तांकां आनी मार्केटाच्या भायरूय लोक आहात लोकांक चलोवंक मेळना भितून मार्केटा भायर म्हापशा मार्केटान भायले लोक चड भरले कोणे हाडले कोणे हाडले ते तुमकां खबर आसतले म्युन्सिपाल्टीन हाडले आसले ना ते म्युन्सिपाल्टीन हाडले तेच म्हणटा न्हू म्युन्सिपाल्टी तेंची एम एल ए तेंचो गव्हर्मेंट तेंचो पण जे लोकल खरे म्हापशेकार आहात तेंकां आयज कसलोच न्याय मेळ्ळो. खरें म्हापशेकारांक जर इतलें दुखता जाल्यार खरें म्हापशेकार परत परत भाजपाक कित्याक निवडून हाडटा? ना भाजपाक निवडून हाडपाचो प्रश्न भितून येना म्हापशेकारूच हाडटा अशें ना प्रश्न येना
आतां तुमी पळोवंक गेल्यार वोटींग म्हापशेकारूच वोट करता. वोटींग न्हू, वोटींग आमची तेंची डावनफॉल जायत आसा आनी आमची काँग्रेसची वोटींग जे 4,000 आसली ती वाडत आसा. आतां प्रश्न येता कितें की इलेक्शनाच्या टायमार बेगीन आमची टिकेट डिक्लेर जायना, कोणी कँडिडेट जालो बेगीन जायना, ताका फक्त 15 नाल्यार 10 दीस मेळटा. तो प्रॉब्लेम जाता, तो प्रॉब्लेम जाता. आनी भाजपाक खबर आसता आपलो कँडिडेट कोण तो, म्हणजे फॉर जोशुआच्या पयली. ह्या फाटी आमी आमच्या हायकमांडाक जो आमी आमच्या वर्किंग कमिटीक आमी सांगलेले आसा आतां की जो कँडिडेट जातलो तो 6 महिन्या पयली डिक्लेर करपाक जाय, कारण ताका काम करपाक लोकां पर्यंत पावपाक जाय. तसं पयली डिक्लेर करपाक हय कोएलिशन करनाका एनसीपी बी नाका थंय. आमी घेतले एक डिसिजन घेतला न्हू 2012 आमी कोएलिशन 2017 आमी कोएलिशनाचे नात न्हू. तेच्या नंतर आता हाली मदीं चल्ला कोण शिवसेना, गोवा फॉरवर्ड, MGP, काँग्रेस, NCP असले बी नाका तुमकां म्हापशां. सो एज अ पर्सनल म्हाका म्हणशीत, हांवें पर्सनल आमी बरोवन दिलेले आहा की काँग्रेस येदी व्हडली नॅशनलायज पार्टी आनी ज्या प्रमाणे लोकांनी आमकां 2017 ज्या प्रमाणे वोट मारल्यात आनी जे वोट आमचे वाडत आसा, आमकां कोएलिशनाची गरजूच ना. पळोवंक गेल्यार कोएलिशनाची गरज ना. आनी कोएलिशन करून आमी पयलीं कितें केलां, तो तेचो इतिहास काडून तेचो डेटा काडून जर पळयल्यात तुमी जाल्यार आमी कोएलिशन NCP वांगडा करताना आमचे डावनफॉल जायत आसा. NCP वांगडा करताना खंयच्या वांगडा म्हापशां तर तेंच जालां तुमकां. एवरी टायम यू गिव टिकेट टू NCP. तुमी पळय NCP 2012 जेन्ना टिकेटी 7 टिकेटी दिल्या, तेंची जर टोटल मारूंक गेल्यार ते खंय आहात. ओके, एक दुसरें आसा की MP इलेक्शनाक गिरीश उबो रावला आनी नॉर्थान यू आर नॉट एबल टू डिफीट श्रीपाद नायक, हें विचारतलें. पूण वी आर हेडींग फॉर अ शॉर्ट ब्रेक. कितें जालें, कित्याका लागून काँग्रेसीक MP इलेक्शनाक नॉर्थान श्रीपाद नायकाक डिफीट करपाक डिफिकल्ट जाता? येदी व्हडली पार्टी कित्याक लागून वेगवेगळ्या वेळार वेगवेगळे लोक तांकां सोडून वचून ते करता करता 5 जाण उरले. ह्या विशयाचेर उलयतले, खंय वचूं नाका. कीप वॉचिंग प्रायम, वील बी बॅक आफ्टर दीस शॉर्ट ब्रेक. This is Infomedia Prime Slot Network and you're watching Prime, your voice, your channel. नमस्कार, परत एकदा येवकार तुमकां. तुमी पळयतात प्रायम एनकाउंटर डेली आनी आमचे बरोबर आसा काँग्रेसीचे उत्तर गोंयचे अध्यक्ष, नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट विजय BK. आमी उलयताले काँग्रेसी बद्दल. नॉर्थ गोवान कशें तुमकां श्रीपाद नायकाक डिफीट करप हॅज बिकम एन इम्पॉसिबल टास्क? हांव हेचो आन्सर करता. तेच्या पयलीं आय गो टू द बॅक क्वेश्चन जोसपाचेर की डेवलॉपमेंटाचे तुमी उलयल्या आनी कारण म्हापशां पळोवंक गेल्यार एक्स आमचो CM मनोहर पर्रेकर आनी तेची कोर टीम चडशी म्हापशेच्यान आनी जोसवाक ब्लेम करूनय. हांव ब्लेम करता परत मंडळ जे आसा म्हापसा मंडळ जावं तेंचे सेक्रेटरीज आनी बाकीचे खुबशे कोर. तुमकां खबर आसतले की चडशे आंदोलन जावं तेंचे पयलीं ऑपोजिशन आसतना म्हापसाच्यानूच चडशे लोक येताले. आयज ते कित्याक उठना, तेंच्यांनी जोसवाक हो MLA मानून घेतला काय कितें? मानून घेवचो पडटा तांच्या पक्षाचो MLA म्हटल्यार ताका तितले मेळना काय कितें? कित्याक तुमी पयले आसतले तेचो फ्रांसीस डिसोजाचे डेप्युटी CM आसले आनी जोसवाचे फादर आसले, ते सुद्दां क्वेश्चन खुबदां एगेन्स्ट हेचेर उलयल्या. तुमकां म्हणणें कितें की BJP मध्ये डिफरन्सीस आसा ताका लागून जोशवा डिफरन्सीस आसा आनी त्या खातीर तेचो सगळो जे फेलियर आसा पळय ते म्हापशेकाराक भोगचे पडटा, तांकां भोगचे पडटा. पूण ह्या फावटी आमी ज्या प्रमाणे आमचें काम चालू आसा, आमी BJP थंयसर कशें जिखपाक दिवपाक ना, कशें जिखपाक दिवपाक ना, जोशवा कशें जिखपाक. हो काँग्रेसचो जोसवा आसूं नाल्यार आनी कोण आसूं, हो काँग्रेसचो सीट आहा आनी लोक काँग्रेसीच्या फाटल्यान हें दाखोवन दिल्ल्या. फक्त 500-600 वोटान आमी हांगा गेल्या, तितून खुबशे काँग्रेसच्यांनी सेक्रिफायस केल्ले. MP इलेक्शनाक कशेंच तुमकां जायना नॉर्थान जिखपाक? देर इज अ सिमिलरिटी बिटवीन म्हापसा एन्ड MP इलेक्शन, कारण म्हापसा वर्साची वर्सां 5 टेन्युअर 4 टेन्युअर असो BJP कडेन आसा. MP इलेक्शनी श्रीपाद नायक 5th टेन्युअर जालें ताचे, इफ आय एम नॉट रॉंग. हय, मात तुमकां खबर आसा की जेन्ना देशप्रभू रावल्लो 2004 रावलो तेन्ना हार्डली म्हाका दिसता 6,000 वोटांनी आमी लास्ट आमचो MP म्हणटा तो रवी नायक.
त्याच्या उपरान आम्ही कॅटर करून त्यांना गव्हर्मेंट आले आणि त्याच्या उपरान एक जशी वेव आयली तिथून कॅन्डिडेट हांव परत परत सांगता की आमचो कॅन्डिडेट येता पळय तो डेली डिक्लेअर जाता लेट. हे फावटी तेच झालं 2014 सेम 17 काय 15 दीस असताना डिक्लेअर. पार्टी ऑर्गनायझेशन स्ट्रॉंग ना तुमच्या बाबा कोणी कॅन्डिडेट डी आम्ही जिंकून हाडटा म्हणपा खातीर. पार्टी ऑर्गनायझेशन आता आमचे स्ट्रॉंग असतात न्हू. आता नॉर्थ गोवन पळोवंक गेल्यार आम्ही आउट ऑफ 20 17 ब्लॉक्स आमचे असा दिसना वोटिंगान खंय वोटिंगान दिसना म्हणटा. वोटिंग हांवें परत म्हटलें न्हू की टायम जो बाउंड आसा 17 आनी 15 एम पी इलेक्शन जायना एटलिस्ट तो एक. आनी श्रीपाद नायकाचे कितें जाता की पयली सरकार आसलो मागीर तो एम पी आनी लोकांक खबर आसा की बाबा ऑलरेडी कॅन्डिडेट डिक्लेअर तोच कॅन्डिडेट आसतलो म्हणून. लोक कॅन्डिडेट पळोवन वोट करता काँग्रेस म्हणून वोट करना अकॉर्डिंग टू यू. न्हू काँग्रेस म्हणून वोट फाटल्या फाटी पळोवंक गेल्यार आमी 6% आमी इनक्रीज आसा वोट. सो काँग्रेस म्हणून डिक्लेअर हे कॅन्डिडेट सुद्धा त्याच्या कडे म्हाका दिसता 15 दीस कितें आसले. सो कॅन्डिडेट म्हणून जर वोट करना काँग्रेस म्हणून वोट करता कोणी कॅन्डिडेट दवरू ताका वोटींग तुगेलें वाडपाकूच जाय आनी जिखपाकूच जाय. हांव ताका मान्य करता तुमचे की पार्टी ऑर्गनायझेशन आसा पळय ते आमी स्ट्रॉंग बरें स्ट्रॉंग करपाक जाय आनी ते आमी केला. आतां आमचे ब्लॉक प्रेसिडेंट सुद्धा पळयल्यात तुमी सगळे यंग भुरगे आहात यंग भुरगे सगळे येयले जे एडवोकेट आहात भितून बरे बरे शिकलेले आहात आनी ते खरे इवन 10 MLA गेले आमचो नॉर्थाचो एकटोय ब्लॉक गेल्लो ना फुटोंक ना पयलीं इन्क्रीज जाल्लेले आसा. सो येता ते इलेक्शन सावथांतले ब्लॉकांतले लोक गेले तुमचे खुबशे आमी पळयले काँग्रेसवाले गेले सावथान सावित्री कवळेकर बाबू कवळेकरा बरोबर गेली कितलेशेच कुंकळे ब्लॉकाचे कितलेशेच जाण तो आमचे खुबशे आमचे ऑर्गनायझेशन आमी ते मिस्टेक आमी खरी ती मिस्टेक आसा ती मिस्टेक म्हणपाक जाय. कारण जातालें की MLA वांगडा MLA ब्लॉक डिसायड करतालो जावं आपलो मनीस घालप जावं हे आसले. पण राहुल गांधीन जेन्ना जे इलेक्शन इंटरनल इलेक्शन घेतले पळय तेन्ना एनीबडी कॅन बिकम काँग्रेस तो केदो लिडर जावं शकता आपल्या कामा प्रमाणे ताका मागीर कोण MLA बी लागना आनी आतां तशी सिस्टमूच घातलेली आहा. नाल्यार ताका लागून ऑर्गनायझेशन स्ट्रॉंग जाला म्हणून आतां ऑर्गनायझेशन आमचें स्ट्रॉंग जालां. आमी तुमी पयला आसले की बाकीच्या पार्टी परस चडशे आंदोलनां आनी चडशीं आंदोलनां ही नॉर्थानसुनूच स्टार्ट जाल्यात आनी वी आर वॉट एवर मे बी वी आर टेकन टू दॅट लेवल. एक आमी पळयता की वेगवेगळ्या लेवलाचेर तुमचे 2017 पासून तुमकां शॉक पडत आसा. एक विश्वजीत राणे गेले ताजे उपरांत दयानंद सोपटे आनी सुभाष शिरोडकर गेले ताजे नंतर 10 जाण गेले. एज अ लिडर ऑफ काँग्रेस तुमकां जेन्ना तोंड दिवचें पडटा लोकांक बॅक इन म्हापसा ऑर नॉर्थ गोवा वॉट इज पिपल्स रिएक्शन एन्ड वॉट इज युअर रिएक्शन ते आमी केन्नाच विचारना एट अ इमोशनल लेवल की तुमकां कितें दिसता की आज म्हणसर म्हाका हो आमदार म्हण हांव पळयतालो फटकून देवटेन गेलो. हांवें पयलीं सांगलें की आनी तुमी सांगलें आनी एक्सेप्ट करता आनी बाकीची खरी गजाल आसा की जेन्ना ऑर्गनायझेशन स्ट्रॉंग करता आमी ऑर्गनायझेशन जेन्ना स्ट्रॉंग जाता तेन्ना MLA कितली हिंमत नासता की वयपाचें म्हणून. आनी तेच्या पासून हे जे आदले सगळे जे लिडर जाल्ले तेंच्यांनी प्रत्येक फाटी आपूण आपले पिक्चर अशें प्रोमोट करप की आपूण काँग्रेसी खातीर आहा आपूण लोकां खातीर आसा. पूण खरें जे आसात फॉर एग्जाम्पल आमी घेवया निळकंठ हळदणकर. निळकंठ हळदणकर हो खंयच्या एका पार्ट्यांसून ना कितली इलेक्शनां लढयल्या ती खबर आसा तुमी. NCP प्रेसिडेंट आशिल्लो तो NCP प्रेसिडेंट आसलो लॉयल्टी कित्याकूच ना. जेन्ना पॉलिटिक्सान येता तेन्ना एक लॉयल्टी आसूंक जाय ज्या पार्टीन आपूण येयल्यार बारीक पार्टी आसना व्हडली पार्टी आसना कितें आसा लॉयल्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो लॉयल्टी ना पूण ही लॉयल्टी वुड बी वन फॅक्टर नेक्स्ट टायम व्हेन यू आस्क फॉर. आतां लोकांक न्ही कळपाक लागले न्हू कोण लॉयल आनी कोण ना ते. आतां फुडल्या इलेक्शनाक हांकां लोक शिकयतले कितें ते बुद्ध शिकयतले पूण म्हाका एक कळना जेन्ना खूब फावटी हांगा काँग्रेसचेच बसता इवन प्रतिमा हांगा बशिल्ली प्रतिमा कुतिनू ताणें म्हटलें की हे 10 जाणां भितरले कोणूच येवचे ना इलेक्ट जावन. एग्री जावपाक शकताले प्रोवायडेड 10 जाण जेन्ना गेले त्यांच्या ब्लॉकांतले लोक किंवा तांचे थंयचे लोकल कोणूच वचून थंय प्रोटेस्ट करूं ना. फॉर एक्झाम्पल केपेच्या लोकांनी वचून बाबू कवळेकराच्या दारार वचून बसूं ना की बाबा तूं गेलो कित्याक काय म्हणून. एवरीथींग वॉज स्मूथ एज इफ इट वॉज अलावड. हें कित्याक जाता की काँग्रेसचे ब्लॉक फेल जाता जेन्ना आमदार सोडून वता ते दारार वचून कित्याक प्रोटेस्ट करिना एक सादो काळो बावटो दाखयना. एक ब्लॉक हांवें खरें सांगपाक जाय जाल्यार जेन्ना दयानंद सोपटे सुभाष शिरोडकर गेल्लो तेन्ना हे प्रपोजल हांवें घातलेले की अशें जावपाक जायना
प्रत्येकाक कसलो तरी भंय जाय, पार्टीचो भंय आनी कित्याक भंय, बाबा आपूण निवडून येना भंय जाय. तेन्ना आमी समज बीग व्हडलो आमी जो आवाज केल्लो जाल्यार इतले जावचे नासले, बाकीचे तेंकाय दिसता. आनी तुमी ब्लॉग म्हटल्यार लोक खंय गेले, तेंचे ब्लॉग ते चार पांच जाणांक घेवन गेले आसतले, मात बाकीचे ब्लॉग तेंच्या वांगडा. सो ब्लॉग कित्याक वचून प्रोटेस्ट करीन? ब्लॉग आमच्या वांगडा आहात, आमी ब्लॉग फॉर्म करतात. सो प्रोटेस्ट कित्याक करून तेन्ना कित्याक करून? फॉर एग्जाम्पल जेन्ना दोग जाण गेले दयानंद सोपटे तेन्ना जर प्रोटेस्ट जाले धा जाणांक हिंमत जायनाशिल्ली की वचपा खातीर, दे वूड नॉट हॅव थॉट. ते हांव मान्य करून घेता, प्रोटेस्ट जावंक ना, मात आमी आमच्या हेतू हेच्या प्रमाणे बाय कितें लिगली आमी तेंकां डिस्कॉलिफायचे हे घातला, सगळें केलां आमच्या पार्टी प्रेजिडंटा प्रमाणे आमी कोर्टांनी हे घातल्या. पण ऑर्गनायजेशन जेन्ना पळयता की आमचे जे कार्यकर्ते आसात ते कार्यकर्ते तेंच्या वांगडा वचूंक ना. व्हडले लोक गेले जाल्यार काँग्रेसचे कार्यकर्ते आहा आनी हो कार्यकर्तोच फाल्यां तेंकां दाखयतले कितें ते. जे मेन आसता वॉटर जावं जे मेन काँग्रेसचे आहा पळय ते काँग्रेसी वांगडाच आसा. तेंच्यांनी बीजेपीन दाखोवचे जावं जे एम एल ए गेला तेंच्यांनी दाखोवचे की बाबा आपल्या वांगडा वयताना ते लिपोवन गेल्यात. तुमकां खबर आसा लिपोवन गेल्यात तेंच्यांनी वॉटरांकूय सांगूं ना ब्लॉकाकूय सांगूं ना. जावं तुमी तशें म्हणीत जाल्यार तेंचे जे वॉटर आसले जावं ब्लॉक आसले तेंकां घेवन ते तुमचे मिसप्लेस प्रायोरिटी जाता अकॉर्डिंग टू मी. हांव टू आस्क यू दीस क्वेश्चन, मिसप्लेस प्रायोरिटी. तुमी कितें जालें जाल्यार गोवा फॉरवर्डाक क्रिटिसायज करपाक सगळ्यांत पयलीं आसता, पूण बीजेपी क्रिटिसायज करपाक फाटीं आसता. किंवां बीजेपी मध्ये हे जे धा जाण गेले तांकां खंयच वी हॅव नॉट सीन. आय हॅड आस्क दीस क्वेश्चन टू गिरीश ऑल्सो ड्युरींग प्रायम राजकारण. तांकां क्रिटिसायज करपाक तुमी खंयच फुडें नाशिल्ले? बीजेपी निळकण हळणकर आसूं किंवां हे बाकीचे लोक आसा पळय तांकां वचून क्रिटिसायज करपाक तांचे बद्दल उलोवपाक यू आर नॉट प्रोएक्टीव जशें आसपाक जाय. ऑन द अदर हँड गोवा फॉरवर्डाचेर कितें जालें जाल्यार तुमी थंय बसता आनी तांकां कितें कितें म्हणटा? ना, हांकां आमी परवणी दिला आनी हेचेर प्रेसूय घेतल्या परत घेवचे ना म्हणून. आमी जॉयंट प्रेसूय घेतल्या हांकां परत घेवचे न्हू आनी हे प्रोसेस आमी दिल्ली पर्यंत दिला. फस्ट आमी नॉर्थ गोवा आनी साउथ गोवान दिला, मागीर पी सी सीन आमी घालून वयर दिल्या. आतां गोवा फॉरवर्डाचो प्रस्न येता तेका हांव कांय सांगूंक शकना, कित्याक आमचे टार्गेट आसा पळय ते मेन आसा ते एका बीजेपी. डजंट लूक लायक युअर टार्गेट लुक्स मोर गोवा फॉरवर्ड दॅन बीजेपी. गोवा फॉरवर्डाक म्हणजे हितून एक प्रश्न येता. गोवा फॉरवर्डाचो एक तुमीच चिंता की एक गोवा फॉरवर्डाक कित्याक की गोवा फॉरवर्डान जेन्ना तेंच्या सरकारान आसले तेन्ना तुमकां खबर आहा की तेंच्या सरकारान आसतना तेंच्यांनी सांगलें की आमचो बाई खातीर आमी आहा, मनोहर बाई खातीर आमी हे डिसिजन घेतल्या. मनोहर भाई भाई आसा असो सी एम आसा म्हणून आमी येयल्या हितून, हे तेंचो पयलो प्रश्न आसलो. मात मनोहर भाई जेन्ना हे जालो तेन्ना तुमकां दुसरो सी एम दिलो तेन्ना तुमी सांगल्यात की आमकां हो सी एम नाका, तेन्ना सांगलें की आमचे एन डी ए वांगडा हे आसा. पण प्रश्न येता कितें आमचो तेंचो न्हू, जेन्ना ते सरकारान आसले तेन्ना बीजेपी दोन मिनटां आसा. सो फॉर आय वॉन्ट अ वर्ड फ्रॉम यू की फाल्यां हे सगळे गेल्ले ते परत समज आयले आय कॅनॉट से वेदर दे विल कम ऑर नॉट आनी परत टिकेट मागली जाल्यार तांकां टिकेट दितले काय ना? आनी सेकेंडली पीपल लायक चर्चील आले मागीर कॉन्टेस्टेड नॉट ऑन काँग्रेस टिकेट, तांकां टिकेट मेळटली काय ना? इन पॉलिटिक्स फुडें कितें जातलें तें हांव तुका प्रेडिक्ट, तुमी फॉर्म ना ते ना ना फुडें कितें जातलें तें हांव प्रेडिक्ट करूं शकना. पण आमचो एका ओपोज आसतलोच आनी आमी ओपोज तो रिटर्न दिल्लो आसा ह्या फाटी. पयलीं रिटर्न दिनासले आमी आतां आमी हायकमांडा कडेन रिटर्न दिल्लें आसा आनी ज्या वरून आमची पार्टी प्रेजिडंट धरून बाकीचे सगळे जाण ऑर्गनायजेशनचे कार्यकर्ते आसात जावं मेन मेन आमचे खरेंच काँग्रेसी खातीर आनी गोंया खातीर फायट करतात ते जर आमी काम जशें करपाक लागले आतां ताका असले लिडरांची जे आमकां लॉयली ना आमकां सोडून दी. पार्टेक सोडून पार्टेकूय ना, लोकांकूय ना आनी लोकांचे प्रश्नाकूय ना. जेन्ना आपले कितें बरें जाता तेतून वयपाक सोदतात असल्यांक न्ही घेवपाक ना. आनी म्हाजो ठाम तेका ओपोज आसतलो आनी इन फ्युचरान तुमी पळयता आसतले की असले जे पार्टी अदला बदल करतात तेका हांव जाल्यार एज अ डिस्ट्रिक्ट नो एंट्री. ओके, देव बरें करूं स्टुडियोन आयल्ल्या कारणान. हे आशिल्ले विजय बिके, नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेजिडेंट काँग्रेसचे. ते म्हणटा नो एंट्री जे सोडून गेल्या तांकां खातीर आनी ते म्हणटा एक वेळ आमी तेन्ना प्रोटेस्ट करपाकूय जाय आशिल्लो ब्लॉकान रिस्पेक्टीव एम एल ए जे सोडून गेले. आनी दुसरी एक म्हत्वाची गजाल म्हणजे ब्लॉक्स इंटेक्ट आसा ते म्हणटा पार्टी ऑर्गनायजेशन स्ट्रोंग,
म्हापशा फुडले फावटी म्हणटा काँग्रेस जिखतले. अलायन्साची पर्सनली पर्सनल ओपिनियन की अलायन्स इज नॉट रिक्वायर्ड. यू आर वॉचिंग प्रायम एनकाउंटर डेली. कीप वॉचिंग अस.